शीख समाजाचे धर्मगुरु गुरु नानक देवजी यांची 551वी जयंती सोमवारी पनवेल परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील गुरुद्वाराला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतलं. श्री गुरु नानक देवजी यांची 551वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील गुरुद्वारामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी आम्ही इथे येतो आणि जयंतीनिमित्त येत असतो, नेहमी मध्ये मध्येच असतो. पण आज स्पेशल ओकेजन असा आहे की गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने आज गुरु नानक केअर सेंटर या गुरुद्वारामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. तर आम्ही बघितलं की एक चांगल्या प्रकारचं हे सेंटर जे झालेलं आहे, ज्यामध्ये कुठलंही गोरगरीब जनता येऊन मदत, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना मदत मिळेल, इथे त्यांचे उपचार होतील. स्पेशलिस्ट डॉक्टर इथे आज इथे अपॉइंट केलेला आहे. जे कोणी लोक येतील त्यांना चांगल्या याच्यामध्ये इथे उपलब्धता आहे. मेडिसिन आहे, जेनेरिक मेडिसिन आहे. बघितलं की एक जेनेरिक मेडिकलचं इथे शॉप आहे की जेणेकरून स्वस्त दरामध्ये नागरिकांना मेडिसिन उपलब्ध होती. त्यामुळे गुरुद्वाराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्या. मी सर्वांना विनंती करते की आपण इतरत्र जेव्हा फिरतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे मेडिसिनची किंवा पैशाची कमतरता असते, परंतु आपण इथे आलात तर नक्कीच गुरुसाहेब यांचा आशीर्वादही आपल्याला मिळेल आणि आपले आरोग्यही सुधारेल. आज गुरु नानक जयंती आहे. गुरु नानकजी ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि त्याच बरोबर हा धर्म घडवला आणि आज त्याच्यामुळे सध्या मानव जातीची ही मोठ्या प्रमाणामध्ये सेवा होत आहे. तर हा असा एक पवित्र दिवस आज आहे. या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यासाठी पण आम्ही सर्वजण एक शोधून दिला आहोत. आज शीख धर्मियांचं पनवेलमधील समाजकार्यामध्ये असलेलं, त्याच्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये असलेलं त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी अगदीच साध्य सांगेन की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या इथे गुरुद्वाराच्या माध्यमातून इथे 2000 जास्त जणांना हे अन्नदानित होत होतं. त्याच्याचबरोबर जे कामगार हे लॉकडाऊन झाल्यामुळे मग ते त्यांच्या गावाकडे जाताना त्यांना मधल्या काळामध्ये जर त्यांना आश्रयाची आवश्यकता पडत होती तर ते इथे येऊन थांबत होते. आणि फक्त कोरोना काळात नाही तर मग पूर्ण 12 महिने आणि त्याच्याचबरोबर 24 तास या इथे कार्य इथे चालू असतं. आणि ह्या गुरुद्वाराच्या माध्यमातून आणि या शीख धर्मियांच्या माध्यमातून इथे पनवेल शहराची ही सेवा इथे नेहमीच सतत केली जाते. आणि म्हणूनच या इथे हा गुरुद्वारा आणि शीख धर्मीय हे पनवेल शहराला एक सतत लाभलेलं असं वरदान आहे.